चहा हा अशी एक गोष्ट आहे की रोजची आपल्याला ती लागतेच कधीकधी आपला चहा पांचट होतो तर कधीकधी एकदम मस्त असा फक्कड चहा आपला बनतो तर होतं काय आपण जो टायमिंग आहे तो फॉलो करत नाही अशाच काही टिप्स मी घेऊन आले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप चहासाठी दीड कप पाणी घालते आहे आता आपण गॅस चालू करूया कधी पण पाणी थोडंसं गरम झाल्यानंतरच आलं हे किसून टाकायचं त्यामुळे आल्याचा फ्लेवर एकदम छान उतरतो चहामध्ये इथे मी एक इंच आलं घेतलं आहे आलं असं किसून टाकल्यामुळे आल्याचा जो अर्क आहे तो चहामध्ये एकदम छान उतरतो आता आपण यामध्ये दोन चम्मच चहापत्ती घालणार आहोत लक्षात ठेवा चहापत्ती कधी पण पाणी उकळत असल्यावर मंगच घालायची आता आपण यामध्ये तीन चम्मच साखर घालणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे दोन विलायची घेतलेल्या आहेत त्या आपण पक्कडने फोडून मंगच त्याच्यात घालणार आहोत शक्यतो कधी पण विलायची जी आहे ती आतमधून काळ्या कलरची असली तर विलायचीचा फ्लेवर एकदम चहामध्ये छान उतरतो याला आपण आता दोन ते तीन मिनिट चांगलं उकळून घेऊया उकळून घेतल्यामुळं आल्याचा आणि विलायचीचा फ्लेवर चहामध्ये छान उतरेल छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये एक कप दूध घालून घेऊया आपण दीड कप पाहण्यासाठी एक कप दूध वापरला आहे रंग पहा किती सुरेख आला आहे अरे वा मस्त एकदम चहाचं चा भांड हलवायचं नाही आहे अशीच आपल्याला त्याला स्टेबल ठेवून उकळी आणायची आहे दोन ते तीन मिनिट उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता चहाचा रंग किती सुरेख आला आहे आल्याचा आणि विलायचीचा एकदम सुगंध मस्त येत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि लगेचच गाळून घेऊया आपला आल्याचा आणि विलायचीचा चहा तयार झाला आहे छान असा सुगंध येत आहे त्याचा तुम्हाला कोणता चहा आवडतो ते खाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद